नमस्कार, विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात राहुल नार्वेकर यांची संघाच्या हेडगेवर स्मृती मंदिराला भेट. संघाच्या राष्ट्रीय रक्षा मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात घेतला सहभाग. नागपुरात पंतप्रधान मोदींच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरणारे शेख हुसेन अडचणीत. हुसेन यांनी आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा. आणि नागपुरात विवाहित प्रेयसी अन्य युवकासोबत दिसल्याने प्रियकराने घातला वाद. प्रेयसीने दुसऱ्या प्रियकरासोबत कट रचून केला खून. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार आणि नेते उपस्थित होते. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी हिवाळी अधिवेशन तयारीची आढावा घेतला होता. त्यानंतर आज ते सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी आज संघाच्या राष्ट्रीय रक्षा मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. कोदामेंडी ते रामटेक दरम्यान असलेल्या विविध बसथांब्यावर रामटेक येथील शाळेत येण्यासाठी उभे असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेता चालक वाहक बस सरळ काढत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसची वाट पाहत थांबावी लागत असल्याकारणाने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. या अनुषंगाने बुधवार 21 सप्टेंबरला राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शालेय विद्यार्थी तथा शिक्षकांनी संतापून जाऊन स्थानिक बस स्थानक येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी महामंडळाची बस बहुतांश वेळी थांबत नसल्यामुळे येथे रामटेक येथील शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या शालेय विद्यार्थ्यांना फार त्रास होत असतो व परिणामस्वरूप त्यांना रामटेक येथील शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो. वारंवार होणाऱ्या प्रकाराला कंटाळून राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील शिक्षक यांनी सरळ रामटेक एसटी बस स्थानक गाठले व येथे तीव्र ठिय्या आंदोलन करीत रामटेक आगार व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान रामटेक आगार व्यवस्थापक भोगे हे उपस्थित झाले. त्यांना यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विविध समस्या सांगितल्या. त्यामध्ये रामटेक व कोदामेंढी दरम्यान असलेल्या बस थांब्यावर आपले एसटी वाहक व चालक बस थांबा घेत नाही, तसेच बसवाहक हे विद्यार्थ्यांना अपशब्दात बोलतात असे यावेळी विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले व संतापही व्यक्त केला. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस सोडण्यात यावा व रामटेक ते कोदामेंढी दरम्यान असलेल्या बस थांब्यावर आवर्जून बस थांबा देण्यात यावा अशा मागण्या रेटून धरण्यात आल्या. यादरम्यान यावेळी राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शिक्षक अनिल कोल्हे हे व्यवस्थापनावर चांगलेच भडकले होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत एसटी महामंडळाच्या वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून तीव्र नाराजी व्यक्त करीत शालेय विद्यार्थ्यांसाठी 2 विशेष बसेस सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी संबंधित वरिष्ठांनी सुद्धा त्यांची मागणी मान्य करत गुरुवार दिनांक 22 सप्टेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी 2 बसेस सुरू करण्याचे आश्वासन दिले. मागणी पूर्ण झाल्यावर आंदोलन संपुष्टात आले. परंतु दररोज पोरं 12 वाजता 1 वाजता 12:30 वाजता शाळेमध्ये येत असत. त्यांचं किती शैक्षणिक नुकसान होते हे सांगा आम्हाला तुम्ही. हे आहेत मतला बोरी घोटी या भागातले, या रूट वरून येणारे शिरपूर म्हणजे संपूर्ण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे असं समजा तुम्ही. आता मला सांगा सर, 1 मिनिट ऐकून घ्या तुम्ही, 1 मिनिट ऐकून घ्या सर, की जेव्हा 10:30 ची शाळा असते तर आता 12:30 1 ला पोरं येतील तर किती शैक्षणिक नुकसान होईल हे सांगा तुम्ही आम्हाला. आम्ही भोगे साहेबांकडे वारंवार पाठपुरावा केला. माझे 10 लेटर मी यांच्याकडे दिले असतील आतापर्यंत 2 वर्षांमध्ये, परंतु समस्या काही निकाली निघत नाही आहे सर. तुमच्या व्हॉट्सअप वरही पाठवू सर आम्ही लेखी तक्रार. आणि यांचा असा प्रॉब्लेम आहे का, इथं बसेस नाही आहेत, नेहमी ते रडगाणं गात राहतात. मॅनेजर साहेब, आमच्याकडे बसेस नाही आहे, बसेस नाही आहे. आता ही जबाबदारी आहे सर तुमची की तुम्ही यांना बस सप्लाय करा काही, जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल सगळ्या. मुंड्रॉप्स कंपनीच्या वतीने गोल्डन एरा हा प्रोग्राम आयोजित केला असून येत्या 24 सप्टेंबर रोजी गणेशपेठ येथील हॉटेल बिजिन येथे ऑडिशन घेण्यात येणार आहेत.
या टीमचा उद्देश म्हणजे कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचे लोकजागृती करणे हा आहे. मूनड्रॉप्स कंपनीच्या मार्फत गोल्डन एरा बाय हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. नागपुरात ऑडिशन 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 4 या दरम्यान ऑडिशन घेण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. तसेच ग्रँड फिनाले 16 ऑक्टोबरला मुंबई येथे होणार असून लोकजागृतीसाठी मूनड्रॉप्स कंपनीची टीम खूप परिश्रम घेत आहे. यावेळी प्रतीक बन्सल, अमित सावल, कविता मूलचंदानी, हर्षा झरिया, नेहा राठी यांच्या सहकार्याने लोकजागृतीकरिता कार्यक्रमाचे ऑडिशन नागपुरात घेत आहेत असे पत्रकार परिषदेत सांगितले गेले आहे. उसके हिसाब से अभी तो फिलहाल है मैं मुंबई में रहती हूँ और वहाँ पर मैं कुछ 1-1.5 साल से लॉकडाउन के टाइम में थोड़ा बहुत रिसर्च कर रही थी. जो हमारे देश में कैंसर और कैंसर के जो केसेस बढ़ते जा रहे हैं, हम अपनी लाइफस्टाइल, अपनी हेल्थ और फिटनेस के बारे में बहुत जागरूक हो रहे हैं पर फिर भी बीमारियाँ कम नहीं हो रही. और इसी में एक सबसे सेंसिटिव मुद्दा है ब्रेस्ट कैंसर का. अगर आप एक थोड़ा सा गूगल रिसर्च करेंगे तो आपको पता पड़ेगा कि कम से कम 14 से 15 लाख महिलाओं की डेथ होती है हर साल पूरे विश्व में ब्रेस्ट कैंसर से. और सबसे दुख की बात यह है कि 50 से 60 महिलाएं इंडिया की हैं, यानी 7 से 8 लाख महिलाओं की जो कि 30 से 55 साल का जो उम्र जो सबसे पीक रहता है उम्र का उसमें डेथ हो रही है. हालाँकि ब्रेस्ट कैंसर ही जानलेवा कैंसर नहीं है. ब्रेस्ट कैंसर हेरिडिटरी कैंसर नहीं है. ना मैं कोई डॉक्टर हूँ और ना ही मैं अपनी मेडिकल फील्ड से बिलोंग करती हूँ, पर ये बिल्कुल पर्सनल लेवल का डेटा और रिसर्च और थोड़ा बहुत साइकोलॉजी स्टडी करके समझ में आया है कि जो इंडियन महिलाएं हैं या जो भारतीय महिलाएं हैं वो लड़की होती है तब से उसकी परवरिश ऐसी होती है कि आपको तो शादी होने के बाद में आपके बच्चे, आपका परिवार ये आपकी प्रायोरिटी. लकडगंज परिसरातील सतनामी नगर दुर्गा माता मंदिर चौक प्रभाग क्रमांक 23 मध्ये मतदार कार्डला आधार कार्ड लिंक व मतदार यादीमध्ये नाव नोंदणीचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित पूर्व नागपूर संयोजक महेंद्र राऊत, संजय अवचट सह संयोजक नामदेव ठाकरे, वार्ड अध्यक्ष आशिष मर्जीवे व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते. कलेक्टर ऑफिसचे अधिकारी किशोर नादरे, शिवाजी दिबोले, अनिल लिखार, मधुकर बांगड यांनी शिबिराचे आयोजन केले. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरणारे नागपूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरोधात आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा सकरदारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या प्रसिद्ध ताजबाग ट्रस्टमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेख हुसेन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर प्रकाश झोतात आले होते. मोठा ताजबाग हे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. ताजबाग ट्रस्टमध्ये 2011-16 या काळात शेख हुसेन अध्यक्ष होते. त्यांच्या काळात अपहार झाल्याचा आरोप झाले आहेत. शेख हुसेन हे ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाली होती. शेख हुसेन यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा पोलिसांनी सखोल तपास केला. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर सक्करदारा पोलिसांनी शेख हुसेन आणि तत्कालीन सचिव इकबाल इस्माईल बेलजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. येणाऱ्या नवरात्री उत्सवानिमित्त दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत रामटेक रास गरबातर्फे नेहरू ग्राउंड रामटेक मध्ये रास गरबाचे आयोजन केले आहे. यामध्ये 1,00,000 रुपयापर्यंत नगद पुरस्कार ठेवले आहेत. दरवर्षी गरबाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण आल्याने गरबाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. कोरोना प्रादुर्भावामुळे 2 वर्ष कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे शांतता होती. या आयोजनाकरिता रामटेक रास गरबा समितीने मुफ्त मध्ये गरबा प्रशिक्षण वर्कशॉप घेतले. दिनांक 16-18 सप्टेंबरला टक्कामोरे सेलिब्रेशन हॉलमध्ये रामटेक रास गरबा टीमकडून सगळ्या गरबाप्रेमींकरिता मोफत गरबा प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला गरबाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. कोरिओग्राफर पंकू राऊत, अंशुजा तांदुळकर, साक्षी दुबे, राज मेश्राम यांनी मुफ्त प्रशिक्षण दिले आहे. रामटेक रास गरबाची टीम आणि रामटेक भगिनी मंडळ आणि बिग बॉईज टीमच्या सगळ्या सदस्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता प्रयत्न केले. आयोजनाकरिता अपूर्व कोल्हेप्रा, अथर्व गुप्ता सह संपूर्ण बिग बॉस टीम मेंबर आणि रामटेक भगिनी मंडळाचे अध्यक्ष ज्योती कोल्हेपरा, मीनल भारंबे, शोभा अडामे, दामिनी जोशीसह समस्त भगिनी मंडळ टीमने विशेष प्रयत्न केले आहेत. विवाहित प्रियसी अन्य युवकासोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने चिडलेल्या प्रियकराने वाद घातला. त्यामुळे प्रियसीने दुसऱ्या प्रियकरासोबत कट रचला व पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केलाय. ही थरारक घटना 14 मैल परिसरात उघडकीस आली. आझाद जमशेद शेख असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आरोपी प्रियकर दिलीप काशीराम पटले आणि त्याची प्रियसी सुनीता यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद शेख हा 14 मैल परिसरातील सचिन माकोडे यांच्याकडे चिकन कापण्यासाठी मजुरीने काम करीत होता. सचिनने त्याला खोली भाड्याने दिली होती. त्याच्या शेजारी मूळची मध्य प्रदेशातील रिवा येथील सुनीता ही कुटुंबासह राहत होती. सुनीता ही पती आणि 4 मुलांसह राहते. पती पत्नी चायनीजचा ठेला चालवतात. शेजारी राहणाऱ्या आझाद शेखसोबत तिचे गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. तिच्या 55 वर्षीय पतीला दारूचे व्यसन असून तो नेहमी नशेत असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन सुनीता आणि आझाद प्रेमसंबंध ठेवत होते. याच दरम्यान सुनीताची ओळख दिलीप पटले या युवकाशी झाली. सुनीताचे त्याच्याशी सूत जुळले. सुनीताला पहिला प्रियकर आझाद आणि दुसरा प्रियकर दिलीप हे दोघेही आवडायला लागले. त्यामुळे ती दोघांवरही प्रेम करत होती. 21 सप्टेंबरला रात्री 10 वाजता दिलीप आणि सुनीता हे दोघेही खोलीत बंद होते. या दरम्यान तेथे आझादही आला. त्याला प्रेयसी दिलीपच्या बाहुपाशात दिसल्यामुळे तो संतापला. दोघांनाही शिवीगाळ करीत होता. त्यामुळे सुनीता आणि दिलीप यांनी आझादचा काटा काढण्याचा कट रचला. सुनीताने आझादचे हात पकडले तर दिलीपने त्याचा गळा आवळून खून केलाय. त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. कळमेश्वरचे ठाणेदार आसिफ शेख यांना हत्याकांडाचा संशय आला. त्यांनी 2 तासात आरोपी सुनीता आणि दिलीपला ताब्यात घेतले. दोघांनीही हत्याकांडाची कबुली दिली आहे. घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकणे एका वृद्धाला महागात पडले. सायबर गुन्हेगाराने लष्करात अधिकारी असल्याची थाप मारून 2 महिन्यांचे आगाऊ भाडे पाठवण्याच्या नावावर फसवणूक केली आहे. या प्रकरणी बेलतोरोडी पोलिसांनी सतीश उद्धव चिमलवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवलाय. चिमलवार हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना त्यांचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी एका संकेतस्थळावर यासंबंधीची जाहिरात टाकली होती. त्यात त्यांचा मोबाईल क्रमांक देखील होता. जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली. दिल्लीतून कामठीत बदली झाल्याने तातडीने घर हवे असल्याचे त्यांना सांगितले. त्याने लष्कराशी संबंधित त्याची कागदपत्रे देखील पाठवली. त्यामुळे चिमलवार यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने 2 महिन्यांचे आगाऊ भाडे देण्याच्या नावाखाली 16,000 रुपये पाठवतो असे सांगून 1 रुपयाच पाठवला. चिमलपार यांनी 1 रुपया मिळाल्याचे सांगताच त्याने त्यांना पेटीएमचा QR कोड पाठवण्यास सांगितले. तसेच येस बँकेचे खाते क्रमांक व IFC कोड नमूद करून टाकण्यास सांगितले.
चिमलवार यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून 16,000 रुपये वळते झाले. चिमलवार यांनी त्याला ती रक्कम परत मागितली असता त्याने तशीच प्रक्रिया करण्यास सांगितली व त्यांच्या 2 बँक खात्यातून एकूण 1,92,000 ची रक्कम त्यांच्या येस बँकेच्या खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिमलवार यांनी बेलतरोडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. चौकशीत येस बँकेच्या खातेधारकाचे नाव मयंक नागर असल्याचे समोर आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.